पुलिस की सतर्कता से एक 20 वर्षीय युवक की जान बच गई। ये मामला है अमरझरी पुलिस थाना अंतर्गत का, जहां आत्महत्या करने आए युवक को पुलिस ने बचाया। इस संपूर्ण वाक्य के बारे में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने अधिक जानकारी साझा की। आए दिन शहर में आत्महत्याओं के मामले सुर्खियां बटोरते हैं। आत्महत्या करना मानो जैसे आम बात हो गई हो। अक्सर इन मामलों में युवा पीढ़ी की संख्या ज्यादा दिखाई देती है। थोड़ी सी भी निराशा से युवा आत्महत्या करने जैसा कदम ले लेते हैं। ऐसा ही एक 20 वर्षीय युवक आत्महत्या करने जा रहा था, जिसे अम्बाझरी पुलिस ने रोककर जीवन दान दिया। मिली जानकारी के अनुसार अम्बाझरी पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि अम्बाझरी तालाब में एक व्यक्ति का शव तैरता हुआ दिख रहा है, जिसके आधार पर वो घटना स्थल पर पहुंचे। शव का पंचनामा करते वक्त उन्हें किसी के पानी में डूबने की आवाज सुनाई दी, जिसके पश्चात तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस भी तालाब में कूद पड़ी और डूब रहे युवक को तालाब से बाहर निकाल दिया। युवक से पूछताछ में पता चला कि वो किसी बात को लेकर परेशान था, उसी चीज में उसने ये कदम उठाया। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने अधिक जानकारी साझा की। आमचे एपीआई कपूर आणि बाकीचे कर्मचारी नाईट ड्यूटीवर असताना त्यांना एक खबर आली की अंबाझरी तलावावर एका अनोळखी इसमाचा प्रेत तरंगताना दिसत आहे। मग एपीआई कपूर आणि प्रशांत आणि बाकीचे लोक तात्काळ तिथे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तिथं आता आमच्याकडे ऑलरेडी फुटाळा किंवा अंबाझरी तलावाचे काही पट्टीच्या पोहणाऱ्यांचे नंबर्स असतात, जातानाच आम्ही त्यांना बोलवलं आणि तिथं घटनास्थळी पोहोचले असता ते डेड बॉडी आम्ही काढली आणि त्याचं आयडेंटिफिकेशन चालू असतानाच, त्याच्यावर बाकीचं पंचनामा वगैरे कारवाई चालू असतानाच तिथं धडामगण पाण्यामध्ये आवाज आला। तर एपीआई कपूर प्रशांत आणि बाकीचे जे लोक तिथं हजर होते त्यांनी तात्काळ तिकडे पाहिलं तर एक तरुण पाण्यात उडी मारताना दिसला। यांनी तात्काळ ती डेड बॉडी तशीच सोडली आणि पटकन तिथं पाण्यामध्ये उडी मारली। आमचा कॉन्स्टेबल प्रशांत, एपीआई कपूर आणि ते पट्टीचे पोहणारे सद्ग्रस्त होते आणि यांनी पोहून त्याला बाहेर काढला। तो हातपाय झटकत होता आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं। त्याला बाहेर काढल्यावर जी फर्स्ट एड ट्रीटमेंट असते ती एपीआई कपूर प्रशांत आणि बाकीच्या लोकांनी दिली आणि नंतर तो जेव्हा थोडासा सेटल व्हायला लागला तात्काळ मग त्याला आम्ही स्वतः पण जाऊन तिथं भेटलो। त्याला विचारलं, सुमारे 20 वर्ष वयाचा तो तरुण होता, थोडासा मेंटली डिस्टर्बड होता। दरम्यान मग त्याच्याकडून आम्ही त्याचा पत्ता वगैरे मोबाईल वगैरे घेऊन त्याच्या वडिलांनाही बोलवलं। दरम्यानच्या काळामध्ये अंबाझरी तलावाच्या आसपास फिरणारे काही तिथं लोक पण आले। तिथं असलेलं एक कपल, अनोळखी कपल होतं। परेशानियां, कठिनाइयां, तकलीफें किसकी जिंदगी में नहीं आती, लेकिन उनसे निराश या हताश होकर ऐसा कदम उठाना बेहद ही अनुचित है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा अटवा, BCN न्यूज़, नागपुर।